शहरातील मनसेचे खड्डे बुजवणे मोहीम सुरूच. कराम भवन पाठीमागे बडवे गल्ली येथील सर्व खड्डे मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या वतीने बुजवण्यात आले. पंढरपूर शहरात पावसामुळे सर्वच भागात मंदिर परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे पंढरपूर स्थानिक नागरिकांना प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक नागरिकांचे या खड्ड्यामुळे अपघात झालेले आहेत. दोन महिला या भक्ती मार्गाकडून येणारा रस्ता ब्लड बँकेसमोर समोरच्या खड्ड्यामध्ये पडून जखमी झाल्या आहेत. परंतु या घटनेनंतर देखील नगरपालिकेला प्रशासनाला जाग आली नाही. नगरपालिका प्रशासनाला जाग यावी म्हणून पंढरपूर शहरातील रस्त्यावरील सर्व खड्डे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या वतीने सिमेंट कॉन्क्रीटने बुजवण्यास सुरुवात केली आहे. शहरातील अनेक भागातील खड्डे बुजवले आहेत. दोन दिवसांपूर्वी बडवे गल्ली येथील माता भगिनींनी नागरिकांनी खड्डे बुजवण्याची मागणी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीनुसार मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी ताबडतोब यंत्रणेला सूचना करीत स्वखर्चातून बडवे गल्ली येथील सर्व खड्डे बुजवले. यावेळी कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुणभाऊ कोळी, नगरसेवक संजय बंदपट्टे, मनसे शहर अध्यक्ष संतोष कवडे, नगरसेवक शिवाजी मस्के, मी वडार महाराष्ट्राचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भोसले, मनसे उपशहर अध्यक्ष गणेश पिंपळनेरकर, साईनाथ बडवे, छोटू पवार, सुरज देवकर, नागेश इंगोले, संतोष बोडके, साईनाथ बडवे, मंगेश मंजूर, ज्ञानेश्वर बोंबलेकर, मयूर पिंपळनेरकर, सिद्धार्थ बोडके, नितीन आवताडे, आशिष बडवे, विनायक बडवे, चेतन पेटकर इत्यादी उपस्थित होते.